परिस्थिती कितीही कठीण आली ना, तरी त्या परिस्थितीमध्ये आपण कसं वागायचं आणि कसं नाही, त्या परिस्थितीला कसं उत्तर द्यायचं आणि कसं टाळायचं ना, हे सर्वस्वी आपल्यावरती अवलंबून असतं. हॅलो फ्रेंड्स, मी आमची नूतन पीसीबीच्या एफजी टॉक्समध्ये. एक खूप मोठं शहर असतं, त्या शहराचं एक खूप मोठं आकर्षण असतं, ते म्हणजे त्या शहरातलं एक खूप मोठं घर. ते घर इतकं सुंदर असतं की त्या शहरातला प्रत्येक व्यक्ती त्या घराचं खूप कौतुक करत असतो. किती छान घर आहे, या घराचं मालक किती म्हणजे नशिबान आहे ज्याचं हे घर आहे, किती छान पद्धतीने तो आयुष्य जगत असेल ना. त्या शहरातल्या प्रत्येकाला त्या घराचं ना खूप अप्रूप वाटत असतं. पण एक दिवशी काय होतं, त्या घराचा मालक काही कामानिमित्त बाहेर गावी जातो आणि त्या क्षणी त्या घराला आग लागते. जेव्हा तो मालक माघारी येतो तेव्हा त्याच्या घरासमोर ना खूप भली गर्दी जमलेली असते. ती गर्दी पाहून तो जरा आश्चर्य व्यक्त करतो की काय होतंय, गर्दी का एवढी जमली आहे. पण पुढे जाऊन पाहतो तर त्याच्या घरातून खूप मोठे मोठे आगीचे लोट बाहेर पडत असतात. दूर जसं काही आकाशालाच हात टेकत असतो. त्याला काहीच उचत नाही, काहीच कळत नाही की आपल्या घराला अचानक अशी आग कशी लागली. तो जोर जोरात टाहो फोडायला लागतो की अरे च्या, माझं नुकसान झालं, माझं नुकसान झालं, आता मी काय करू. त्याला काही सुधारत नाही, आपलं खूप मोठं नुकसान झालंय, यामुळे तो खूप दुःख करत असतो, रडत असतो. पण तेवढ्यात त्या गर्दीमधून त्याचा मोठा मुलगा धावत धावत येतो आणि तो आपल्या वडिलांना म्हणतो की बाबा थांबा, रडू नका, चिंतेचं काही कारण नाहीये. मला माहिती होतं की ही परिस्थिती आज ना उद्या येणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही नसताना माझ्याकडे खूप चांगली ऑफर आली. आपलं घर मी आहे त्या किमतीपेक्षा दुप्पट किमतीला विकून सुद्धा टाकलंय, त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आपल्याला आपले पैसे लवकरात लवकर मिळतील. आपल्या मुलाचं ते बोलणं ऐकून तो घराचा मालक ना शांत बसतो आणि आपल्या जळत्या घराचा तमाशा शांतपणे पाहत बसतो. पण त्या क्षणी त्याचा दुसरा मुलगा पळत पळत येतो आणि म्हणतो बाबा बाबा बघा, आपलं घर जळतंय, आपलं घर जळतंय, आपलं नुकसान होतंय. तर वडील म्हणतात अरे तुला माहितीये, तुझ्या मोठ्या भावाने हे घर आधीच विकले, किती मोठं काम केलंय ना तुझ्या मोठ्या भावाने. तर तो मुलगा म्हणतो की बाबा दादाने घर विकलंय पण अजूनही आपल्या हातामध्ये पैसे आलेले नाहीयेत, त्याच्यामुळं तुम्ही हा अंदाज लावू नका की आपण फायद्यामध्ये आहोत. कोण घेणार आहे असं जळकं घर, असं अर्ध जळलेलं घर कोण विकत घेणार आहे. जर का ज्याने घर विकत घ्यायचं ठरवलंय तो ऐनवेळेला पलटला तर. त्या मालकाला पुन्हा टेन्शन येतं, तो परत जोर जोरने ओढायला लागतो की माझं नुकसान झालं, माझं नुकसान झालं, माझं नुकसान झालं. पण तेवढ्यात तिसरा आणि धाकटा मुलगा तिथे पळत पळत येतो आणि त्याच्या वडिलांना म्हणतो, म्हणजेच त्या घराच्या मालकाला म्हणतो की बाबा अहो काय काळजी करता एवढी, शांत राहा, तुम्ही रडू नका, मी आत्ताच ज्या माणसाने आपलं घर विकत घेतले त्याला भेटून आलो, त्याला घडलेली सगळी परिस्थिती सांगितली, त्याला सांगितले की बाबा आमच्या घराला अचानक आग लागली आणि त्या आगीमध्ये आमचं घर जळून खाक व्हायच्या मार्गावरती. तेव्हा त्या माणसाने मला अगदी शांतपणे सांगितले की मी माझ्या शब्दावरती पक्का आहे, मी तुम्हाला दिलेला शब्द पाळणार आहे आणि ज्या किमतीला मी ते घर विकत घेणार आहे ना तीच किंमत मी तुम्हाला देणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, कारण मी माझ्या तत्वांचा पूर्णपणे पक्का आहे, मी माझ्या तत्वांवरती खूप ठाम आहे. आपल्या धाकट्या मुलाचं हे आधाराचं बोलणं ऐकून ना वडील सुटकेचा निश्वास सोडतात आणि पुन्हा एकदा त्या जळत्या घराकडे ना शांतपणे पाहत बसतात की आपलं सुंदर घर कसं जळते, कारण त्यांच्या समोर दुसरा कोणताही पर्याय नसतो. सांगायचं तात्पुरते एवढंच की आपल्या आयुष्यात ना आपल्या आजूबाजूला देखील अशीच परिस्थिती असते ज्या गोष्टींचा आपल्याला खूप त्रास होत असतो, पण कळत नकळतपणे आपण काही गोष्टींना उत्तर देऊ शकतो तर काही गोष्टींना आपल्याला उत्तर देता येत नाही, त्यामुळे निमूटपणे त्या गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात. पण कसं आहे ना की आपण त्या गोष्टीवरती कसं रिॲक्ट करतोय, म्हणजे आलेल्या परिस्थितीला आपण कसं सामोरं जातोय आणि कसं जात नाहीये ना यावरती आपली मानसिकता अवलंबून असते. आपल्याला ज्या गोष्टींचा त्रास होतो ना त्या वेळीच सोडून द्यायला शिकायचं असतं, कारण जेवढ्या गोष्टी आपण घट्ट धरून ठेवू ना तेवढी जखम घट्ट होत असते आणि त्याचा त्रास दुसऱ्या कोणाला नाही तर आपल्यालाच होत असतो. त्याच्यामुळंच वेळेच्या आधी ना गोष्टी सोडून द्यायला शिकायचं, कारण कितीही झालं काही झालं ना तरी हा त्रास दुसऱ्या कोणाला नाही तर आपल्यालाच होत असतो. मग भलेही हा त्रास आपल्याला आपल्या ऑफिसमध्ये होत का असेना, किंवा आपल्या घरी का होत असेना, किंवा आपण ज्या ठिकाणी राहतोय तिथल्या शेजाऱ्यांपासून होत का असेना, वेळीच गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण जर का आयुष्य आपलंय तर आपल्या आयुष्याबद्दलची प्रत्येक जबाबदारी सुद्धा आपलीच असते. आपल्या या आयुष्यात ना आपलं एकच कर्तव्य असतं
की आपण स्वतःला कसं खुश ठेवतोय, तेव्हाच आपण आपलं आयुष्य मनसोक्तपणे टेन्शन फ्री जगू शकतो. काय बरोबर ना?